डिश हे बघा कशी जित्ती खेकडे अजून पण आणि तोडण्याची जरा टेक्निक वेगळी आहे ह्याची ह्याची लय जोरात नांगी वळायला कालवण खेकड्याच असं वाफलाय ठेवलेलं आहे मस्त पैकी नमस्कार मित्रांनो किरण बिलारे ब्लॉग्समध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो कालच गावावरून मी खेकडे घेऊन आलो आहे आता ते खेकडे तोडणार आहेत आणि त्याचं कालवण बनवणार आहेत आता ते कसं कसं ते नियोजन आहे तुम्हाला मी सांगतो आणि खेकडे तोडण्याची टेक्निक ही वेगळीच असते खरं म्हणजे आता बघा ते निलेश तोडणार आहे खेकड्याच्या नांगे वगैरे आता ते बघा कशी मजा येते वगैरे चला मग आपण खेकडे तोडूया उघड्या बांब्या आहे इथं बसलाय उघड्या बांब्या निलेश आलाय वाईफ आहे आणि सोनी तर चाललं आहे गॅसचं जरा काय गॅस पुसत्या आणि खेकडे त्या हे दिसतंय तुम्हाला साईटलो ह्याच्यात खेकडे आहेत आणि हा चिमटा एक मेनू उपयोगी येतो खरं म्हणजे कोण रे तो मामा मी नाही मी नाही बाबा तोडत खेकडे आहे मामा तोडतो सांग बॉडी दाखव आई शपथ स्टीलच बॉडी आहे ह्याची तर हा सांग लोकांना आपल्या कसली बॉडी आहे तुझी स्टीलची आहे ना तयारी चालू आहे निलेश आहे आणते थांब जरा हे पुसू दे थांब हा ती गावावरून आणलेली बनलेली आले केकडे आल्यात असं गावावरून मी कसे आणलेत मला माहित आहे ह्याच्यातून गाडीतून हे बघा सगळे जित्ते खेकडे हे आम्ही स्वतः पकडलेले खेकडे तुम्ही त्या ब्लॉग बघितला असेल तर नसेल बघितलं तर बघून घ्या हे बघा एक नंबर निलेशने खेकड पकडलेली आहे मस्त पैकी आता त्याचा नांगात तोडायचं जरा हे घे सोने डिश हे बघा कशी जित्ती खेकडे अजून पण आणि तोडण्याची जरा टेक्निक वेगळी आहे ह्याची ह्याची लय जोरात नांगी वळायला लागते तवा तिथे आता गस हे बघा असं तोडायला लागतं हे बघा आता तोडले थांब 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 सोने डिश दे मोठ्याची गरज आलेली आता मोठा जरा पकडतो एक पकडला होता त्याला हाताला व्यवस्थित आहे बघ मोठा आहे ए आला तो आता सोडा निलेश खेकड्या तोडायच्या म्हणल्यावर हे लपलेली असतात अशी तो नांगा सोडला तसं डायरेक्ट नांगा पण सोडतो तो जरा आहे बाबा शाकाल ले ताकद आहे याला अगं असं बघा असं तोडायला लागतं ते त्याच्यात तरी जीव असतो त्या नांगेमध्ये तर बघा नांगा कसा हलतोय अजून बघा हे बघा मोठ्या शाकाल अशा प्रकारे त्याचे मेन हत्यार आम्ही तोडलेले आहेत मेन मेन हत्यार त्याचे चला त्याचे मेन दोन हत्यार आम्ही तोडलेले आहेत आम्ही म्हणजे सारे निलेशने तोडलेले आहेत त्याचे मेन दोन हत्यार मग आता काय टेन्शन नाही ते अजून एक मला वाटतंय मोठा असेल हे बघा कसा वापर गेल्या वर्षी पण निलेशने तोडलेले त्याला ते आपल्याला येत नाही बाबा तोडता तुटता तुटत नाही अजून एक मोठा आहे दुसरा पण शाकाल आहे एकाला एकमेकांना पकडलाय नांगे बिंगी नांगेच आता ते हे करायचं कालवण नांगे पूर्ण टेचायच्या पूर्ण बारीक करून त्याचं कालवण करायचं मस्त लागतं त्याचा रस्सा बनवायचा ह्याचा ह्याचा कालवण खेकड्याचं असं वाफलाय ठेवलेलं आहे मस्त पैकी मस्त पैकी वापरलेलं आहे याचा चटणी मीठ हळद सगळं टाकलंय का चटणी मीठ हळद टाकली कांदा खोबरं लसूण अद्रक मस्त पेस्ट केली भाजून अच्छा नंतर चटणी मीठ हळद ठीक आहे चला मग आता खाल्यानंतर तुम्हाला त्याची टेस्ट कशी आहे ते मी सांगेलच चला मग त्याचबरोबर ते जे नांगे मी तुम्हाला दाखवलेले आहे ना ते एकदम बारीक केलं मिक्सरनी आणि त्याचं हे असं हे केलेले आहे आता त्याचं पाणी काढलं हे पाणी ह्याच्यात वतायचं
एक खूपच मस्त असं रस होतो त्याचा. खरं म्हणजे नांग्याचं रस प्यायला म्हणजे पाणी प्यायला खूपच मजा येते बघा. असं ह्याच्यात हे केलं मिक्स केलं हलवायचं मस्त एक जीव करायचा. ते कालवणी एक नंबर होता ह्याचा झालेलं आहे. आता याला आपण उकळी येसपर्यंत ठेवायचं आहे. चला मग ठेवल्यानंतर खाल्ल्यानंतर तुम्हाला टेस्ट नक्कीच सांगेल मी. चला मग कालवण तयार झालेलं आहे खेकड्यांचं. आता भाकरी टाकण्याचे तयारी चालू आहे बहिणीची. आणि आता मस्त बघी आपण खेकड्याचं कालवण झालेलं आहे आणि खेकड्याचं कालवण खाल्ल्यावर त्याची टेस्ट वगैरे तुम्हाला मी सांगणारच आहे कसं काय ती. चला मग जेवायला बसूया. तांदळाची भाकरी झालेली आहे. आता तांदळाची भाकरी झालेली आहे मस्तपैकी. ह्याचा वाटा इकडं त्याचा वाटा तिकडं. आता कांदा पण कापलाय मस्तपैकी. कोणी कापलाय काय माहिती नाही कांदा असा कसा कापलाय. हा कांदा मीच कापलाय. चला चालू करा. कसं झाले आता कालवड. आता बहीण पण खाते. कसं झालं रे कांदा. कांदा नंतर मी पुरून ठेवू. नाही खा तांदळाची भाकरी मस्त पैकी. हे तर वरपर्यंत चालू केलं हिने. तर हिने पण खालेले आहे. कसं आले मस्त. चला मग कालवण झालेले आहे. आता मी पण जेवतो पोटभर भूक लागली आहे. तेवढ्यापर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.